कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं. आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या मांडलाय. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या मांडलाय. कृषी मंत्री दादा भुसे यांचं चर्चेसाठी आवाहन करण्यात आलंय तर स्टंटबाजी न करता चर्चा करा असं आवाहन दादा भुसे यांनी केलंय. अतिवृष्टी, पीक विमा इत्यादी शेतकऱ्यांच्या विषयांवर मंत्री भुसे आणि आंदोलक यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती कळून येत आहे. आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आज मालेगावला घरी आले होते. मी गेल्या 2 तासापासून त्यांचं वाट पाहत होतो. त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी मी थांबलेलो होतो. मला वाटतं की आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे. प्रत्येक मुद्द्यावाईज शेतकरी बांधवांचं झालेलं नुकसान आत्तापर्यंत साधारणतः 4000 कोटीच्यापेक्षा जास्त दिली गेलेली मदत रक्कम, पीक विम्याच्याही संदर्भामध्ये सविस्तर चर्चा विनिमय त्या ठिकाणी झालेला आहे. पाठीमागच्या वर्षाच्याही पीक विम्याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एकत्रित विचारमंथन करून या संदर्भात निर्णय करणं आवश्यक आहे असं निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांची मदत तातडीने मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे. जसे जसे पंचनामे शासन पातळीवर जमा होतील ताबडतोबीने ती रक्कम जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आत्तापर्यंत साधारणतः 4000 पेक्षा जास्ती कोटी रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे आणि इतरही रक्कम ताबडतोबीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.